जीवनाच्या वाटेवर चालण्यासाठी ना काही जणांचा प्रवास खूप सुखाचा होतो आणि काही जणांचा जो प्रवास असतो ना तो खूप खडतर होतो आणि अशा गोष्टींसाठी आहे ना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे योग येतात त्या योगाला जर आपण असं पकडलं त्या क्षणाला आपण पकडलं ना तर निश्चितच बऱ्याच गोष्टींमधनं आपण बाहेर पडू शकतो मग आता ते योग कुठले तर त्याला कसं आपण सामोरं जायचं किंवा त्यावेळी आपण काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नकळत कुठून ना कुठून मिळत असतात फक्त आपल्याला गरज असते ते पूर्ण करण्याची त्या वाटेवर चालता चालता काही उपाय करण्याची काही पूजा करण्याची आणि श्रद्धा ठेवून सातत्य ठेवून प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याची तर मंडळी लाईफ कोच अंजलीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे <clears throat> खूप दिवसांनी व्हिडिओ साठी आज बसलेली आहे काही मधल्या काळांमध्ये खूप बिझी होते नाही जमलं त्यासाठी क्षमा करा व्हिडिओ आजचा जो आहे हा खूप छान व्हिडिओ आज बनणार आहे कारण पाच एप्रिलला पौर्णिमा येत आहे आणि इतकी खास पौर्णिमा आहे ही कारण या दिवशी प्रत्येकजण हनुमान जयंती दुसऱ्या दिवशी असल्यामुळे हनुमानाच्यासाठी उपवास पकडतात त्यामुळे ही पौर्णिमा खूप खास आहे याला लागून हनुमान जयंती आलेली आहे त्यासाठी या पौर्णिमेला आपल्याला काय करायचं आहे जसं मी सांगितलं ज्यांना जीवनाच्या वाटेवर खडतर प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी खूप खास उपाय आणलेले आहेत पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक ला करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण छोट्या छोट्या गोष्टी राहून गेल्या ना तो पूर्णपणे आपल्याला नेमकं काय करायचं कारण अर्धवट ज्ञान असतं ना हे कायम घातक असतं त्याच्यामुळे पूर्णपणे आणि व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जी ही पौर्णिमा आलेली आहे या दिवशी खूप जण हनुमानाचा उपवास करतात आता पौर्णिमा ही सकाळी चालू होणार आहे पाच एप्रिलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपणार आहे त्यामुळे पौर्णिमेचा जो सकाळ नंतरचा म्हणजे दहा नंतर पौर्णिमा चालू होत असल्यामुळे आपल्याला त्यानंतरचा दिवस मिळतो तो, तो पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते संध्याकाळीच करायचे आहेत ही पौर्णिमा आहे या पौर्णिमेला उपाय अगदी आवर्जून करा कारण या पौर्णिमेला तुम्ही जे उपाय करणार आहात ना त्याला निश्चित फळ मिळणार आहे कारण प्रत्येक उपाय हा तुम्हाला काही ना काही देऊन जाईल याची खात्री बाळगा या दिवसापासून तुम्ही अगदी ठरवलं ना की मला हनुमान चालिसाचं अनुष्ठान करायचं आहे किंवा मला बजरंग बाणचं अनुष्ठान करायचं आहे तुम्ही चालू करा पण ते करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तर आता अनुष्ठान म्हणजे काय करायचं आहे तर तुम्ही ठरवा की रोज अगदी माझ्या एका बैठकीमध्ये मी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण अकरा वेळा म्हणणार किंवा पाच वेळा म्हणणार सात वेळा म्हणणार अशा पद्धतीने जसं तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल त्या लोकांनी हे निश्चित चालू करा कारण तुम्हाला जे काही यातून प्राप्त होणार आहे ना ते खूप छान असणार आहे कारण बऱ्याच वेळी काय होतं की आपल्याला काय वाटतं की अरे हे सगळं असं व्हायला हवे होतं ते सगळं तसं व्हायला हवे होतं पण ते होत नाही का होत नाहीये तर बऱ्याच 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 अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यावेळेस कळत नसतात की नेमकं हे कशामुळे रखडतंय हे कशामुळे थांबलंय मग ते समजण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं गरजेचं असतं कारण ते उपाय केलेत तर तुम्हाला मार्ग मिळतात आता तुमच्या अडचणी तुम्हाला माहीत आहेत पण तुमची जी कुठली अडचण असेल ना त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग निश्चित मिळेल आणि तुम्हाला यशच मिळेल ह्या ना ह्या उपासना इतक्या प्रभावी आहेत की जेव्हा तुम्ही कराल जेव्हा तुम्ही एका बैठकीमध्ये हे सगळं करता आणि संकल्प घेऊन करता हनुमानाला स्मरून करता तेव्हापासून हनुमान तुमचं कसं भलं होईल या कामाला लागले जातात आणि म्हणून जर त्यांनी विचार केला तुमचं भलं करण्याचं तर निश्चित तुम्हालाही विचार करायला हवे ना की तुमचं भलं कसं व्हावं तुमचं आयुष्य कसं जावं तुमचं कुटुंब कसं सुखी राहावं तुम्ही कसं समाधानी राहावं बऱ्याच गोष्टी असतात आपलं जे जीवन आहे ना आपलं जे आयुष्य आहे ना त्याला जे वलय आहे ना त्या वलयामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपलं कुटुंब आहे आपलं प्रेम आहे आपला जिवाळा येतो आपलं समाधान येतं आपले नातेसंबंध येतात आपली बाहेरची बरीच मित्रमंडळी येतात म्हणजे ते वलयाने आपण व्यापून गेलेलो असतो ना त्या वलयामध्ये आपल्याला अगदी सुखी आणि समाधानी राहण्याची जी आपली मानसिक तयारी जी करायची असते ती आपण कुठेतरी ती करण्यामध्ये कमी पडतो कारण आपली ती मानसिक कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी अगदी किंतू परंतु शोधत राहतो आपली ही मानसिक तयारीच नसते की मी सुखी आहे किंवा मी समाधानी आहे <coughs> सॉरी ही आपली मानसिक तयारीच नसते मग ही जेव्हा मानसिक तयारी तुमची होते ना तुम्ही तुमच्या मनाशी ठरवता ना की मला हे करायचंच आहे त्या क्षणापासून ना वर काम चालू होतं की काहीतरी करायचं तुम्ही ठरवता तुमच्यासाठी ते पूर्ण युनिव्हर्स काम करतं मग ते युनिवर्स केव्हा काम करेल जेव्हा तुम्ही कुठल्या सेवेमध्ये रुजू व्हाल जेव्हा तुम्ही कुठली सेवा चालू कराल कारण ती जी एनर्जी तुम्हाला कनेक्ट होईल तुम्ही त्या भावमध्ये बसाल तुम्ही त्या बैठकीला जेव्हा बसताना तेव्हा तुमच्या आजूबाजूला बरीच अशी एनर्जी खेळत असते आणि ती एनर्जी काम करून जाते हनुमान ज्यांचं तुम्हाला मी सांगत आहे की तुम्ही ही उपासना करा ही या पौर्णिमेला मी फक्त तुम्हाला ही जी उपासना सांगत आहे ती तुम्ही अगदी आवर्जून करा आणि निश्चित मला कळवा की तुम्हाला किती कि छान फळ ह्याचं मिळालं ते कारण ही मला खात्री आहे की जो जो हे करेल ना त्याला अगदी मनापासून जे हवे जे मागेल ते मिळणार आहे तेव्हा मंडळी ही जी उपासना मी सांगत आहे अनुष्ठान सांगत आहे ज्याला ज्याच्या वेळेप्रमाणे जसं जमेल त्याने ते तसं करावं अगदी आवर्जून आणि जेव्हा तुम्ही या अनुष्ठानाला बसाल त्यावेळेस तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्ही ठरवायचं तुम्हाला पाच वेळा हे करायचं आहे पाच वेळा बोलायचं आहे सात वेळा बोलायचं आहे नऊ वेळा बोलायचं आहे की अकरा वेळा बोलायचं आहे की एकवीस वेळा बोलायचं आहे हे तुम्ही ठरवा पण संकल्प घ्या दिवा लावा आपल्या समोर एक दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचं आहे उदबत्ती लावायची आहे धूप करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हे तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुमचं बोलून झाल्यावर तुम्हाला एक माळ ओम ये नमहा हा जप करायचा आहे हा जप झाल्यावर जेव्हा तुम्ही मी नेहमी सांगते जेव्हा तुम्ही कुठल्याही साधनेला बसताना तेव्हा आपले जे कुलदैवत आहे आपले जे ग्रामदैवत आहे आणि आपलं जे स्थानदैवत आहे आपलं जे वास्तुदैवत आहे यांना आवाहन करायचं त्यांनाही तुम्हाला बोलवायचं असतं कारण तुम्ही ज्या जी सेवा करणार आहात जे अनुष्ठान करणार आहात त्यासाठीही त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तुम्ही सुरुवात केल्यापासून अगदी समाप्तीपर्यंत हे खूप छान पद्धतीने कुठलाही व्यत्यय न येता करता त्याच्यामुळे तुम्हाला हे खूप छान पद्धतीनेच करायचं आहे आणि तुम्ही कराल तुम्ही ठरवण्याची मनाशी ठरवण्याची एक ती वेळ असते त्या क्षणाला ठरवलं त्या क्षणाला तुम्ही हे करू शकता तुमच्या मनाची मुळात तयारी पाहिजे की एका बैठकीत मला हे करायचं आहे ह्या काही उपासना असतात ज्या आपल्यासाठी काम करून जातात आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि किती दिवस तुम्ही करणार आहात रोज जर तुम्ही इतके वेळा बोलणार आहात तर ते तुम्ही किती दिवस करणार आहात तेही तुम्हाला ठरवायचं आहे आणि जेव्हा तुम तुम्ही ठरवल्याप्रमाणे तेवढे दिवस झाल्यानंतर तुम्हाला हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला एक गुलाब एक बेसन लाडू किंवा बेसन लाडू तुम्ही कितीही नेऊ शकता मी ज्याला जमेल त्यांनी एक ज्याला अगदी खरेदी करून जावणार नाही त्यांनी घरात तरी बेसन लाडू तयार करावा आणि हनुमानाच्या चरणाशी अर्पण करावा आणि तिथे सांगावं की मी हे अनुष्ठान केलेलं आहे माझ्या हनु अनुष्ठानाला तुमचे आशीर्वाद लाभून मी जे इच्छित धरलेलं आहे ना ते पूर्णत्वाला न्या हे तुम्हाला हनुमानाला सांगायचं आहे सा पण त्यांच्या देवळात जाऊन जेव्हा तुमचं अनुष्ठान कम्प्लीट होतं आणि कुठल्याही अनुष्ठानाला बसल्यावर पुढ्यात पाणी ठेवा आसन घ्या आणि नक्कीच अनु जेव्हा तुमचं एक दिवसाचं तुमचं बैठक संपते ना त्यावेळेस ते पाणी प्यायचं असतं तुम्ही थोडं पिऊन घरातल्या बाकीच्यांनाही तुम्ही देऊ शकता पण शक्यतो तुम्ही स्वतः ते सगळं प्यायचं आहे बरं पौर्णिमा आहे पौर्णिमेची बाकी सगळी गोष्ट गोष्ट म्हणतीये बाकी सगळ्या तोडगे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की आपले जे पित्र असतात त्यांना अर्धे ठेवायचं असतं त्यांना बारा वाजता दही भात बिन मिठाचा भात आपल्या पित्रांना केव्हाही पित्रांना ना मी पित्रा बिन मिठाचाच भात हा ठेवायचा असतो तर मला मध्ये कोणीतरी विचारलं होतं की पित्रांना भात आम्ही ठेवतो पण आम्ही जो आम्ही खातो तोच आम्ही ठेवतो पण आपण नॉर्मली जो भात खात असतो त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतो तर पित्रांना भात ठेवताना आपण नेहमी तो अळणी असावा त्याच्यावर दही ठेवावं काळे तीळ ठेवावे आणि पित्रांना आपल्याला तो घास कावघास ठेवायचा आहे अर्ध्या द्यायचं आहे पाण्याचं पाण्यामध्येही तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तू चंद्र आपण चंद्राला दुधाने अर्ध्य देतो चंद्र पौर्णिमेच्या दिवशी आपले विचार फार ताकदीचे असतात त्या दिवशी तुम्ही जे ठरवाल ते घडत असतं म्हणून या दिवशी विचार खूप चांगले ठेवा काही जणांना पौर्णिमेचा त्रास होत असतो कारण त्यांचा जो चंद्र असतो तो वीक असल्यामुळे मनाचा कारक आहे चंद्र आणि कुठेतरी मनाचा कारक असल्यामुळे आपले मूड स्विंग होत असतात व पौर्णिमेच्या दिवशी जितकं शक्य असेल त्यांनी शांत राहा ज्यांना जमेल त्यांनी मौन पाळा किंवा पुस्तकं वाचा छान छान असं काहीतरी त्याच्यामध्ये म स्वतःला गुंतवून घ्या म्हणजे तुमची चिडचिड होणार नाही तर मी एक खूप सुंदर अशी उपासना सांगितलेली आहे पौर्णिमेची ती तुम्ही नक्की करा आणि पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी कशी करायची याचं पुस्तक मिळतं स्वामींच्या कुठल्याही केंद्रामध्ये गेलात तर तुम्हाला पुस्तक मिळेल सत्यनारायणची पूजा घरच्या घरी कशी करावी ती नक्कीच तुम्ही करा दर पौर्णिमेला करा, करा। त्यांनी ही खूप छान इच्छा प्राप्ती होते तुम्ही करून पहा आज स्वामींनी स्वामींच्या केंद्रामध्ये या पद्धतीने सगळी माहिती दिली जाते की तुमची पूजा कशी असावी काय करावं सगळ्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे सांगितली जाते तिथे जाऊन त्याची माहिती घ्या आणि दर पौर्णिमेला ही पूजा करा दर पौर्णिमेला करू शकता सुरुवात केली पौर्णिमेला तर अकरा दिवस मी ही पौर्णि सत्यनारायणची पूजा घरच्या घरी करणार आहे ह्याचं संकल्प घेऊन ही पूजा केली तुमचं जे इच्छित तुम्ही मनामध्ये धरून संकल्पामध्ये जर ही पूजा केलीत तर निश्चित सत्यनारायण महाराज तुम्हाला या पूजेची इतकी सुंदर अशी प्रचिती देतील ना ही जी प्रचिती मी सांगते आहे ज्या उपासना मी सांगते आहे ना ज्या अगर तुम्ही केल्यात तर त्याचं निश्चित फळ आहे फक्त तुम्ही ते करण्याची देरी आहे म्हणजे तुम्ही ते पटकन ठरवत आणि जर सुरुवात केली त्या दिवशी की मी हे करणारच आहे लाईफ कोच अंजलीने इतकं सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि खूप छान प्रभावी साधनं आहेत तर त्यामुळे ह्या करणं हे तुमच्याकडे आहे सांगायचं काम मी करत आहे पण हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीतून मार्ग मोकळे होतील आणि निश्चित तुम्हाला प्रत्येक अगदी तुमच्या जितक्या पायवाटा तुम्ही आतापर्यंत हे केलेले आहेत चेपलेले आहेत ना तेवढे सगळ्या पायवाटांवर तुम्हाला यशच मिळेल तर तुम्ही हे निश्चित करा पौर्णिमेच्या दिवशी नजर काढायला विसरू नका या दिवशी नजर काढताना नारळ घ्या नारळ डोक्यापासून पायापर्यंत असा सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून चार रस्त्यावर जाऊन हा नारळ फोडायचा आहे मागे न बघता घरी यायचं हातपाय तोंड धुवायचे ज्यांच्यावरून उतरवलं त्या सगळ्यांनी हातपाय तोंड धुवायचे त्या दिवशी पौर्णिमा कुठलीही पौर्णिमा असू देत त्या दिवशी पौर्णिमेला जे जे तुम्हाला करता येतं ते ते करावं आंघोळीच्या पाण्यात अगदी गंगा आपल्या आपण कुठल्याही पवित्र नदीच्या इथे जाऊ शकत नसल्यास घरामध्ये गंगा असते गंगा थोडी पाण्यात टाकून आंघोळ करावी आणि पौर्णिमेपासून रोज आंघोळीच्या माण्यात थोडीतरी हळद टाका त्याने लक्ष्मीचा वास तुमच्याकडे अखंड राहील लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील खूप जणांना प्रॉब्लेम असतो की पैसा येतो पण टिकत नाही तर तुमचा पैसा या पद्धतीने टिकू शकतो लक्ष्मी तुमच्याकडे लक्ष्मीचं स्थैर्य म्हणजे लक्ष्मी स्थिर तुमच्याकडे होऊ शकते तर आवर्जून मदे, मदे मदे, मदे, न विसरता आपल्या वॉशरूममध्ये थोड्या एका डबीमध्ये किंवा एका बॉटलमध्ये हळद भरून ठेवा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तू सातत्याने रोज हळद चिमुटभर ती हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करा तुमचं लक्ष्मीचं जे येणं तुमच्याकडे आहे आवक आहे लक्ष्मीची ती वाढेल आणि स्थिर होईल तुमचा आवासवा खर्च होणार नाही वायफळ खर्च होणार नाही पैसा तुमचा उगाच कुठले मोठमोठे दणके बसून बाहेर जाणार नाही तर मंडळी हे उपाय निश्चित करा ज्यांना हनुमान जयंती दुसऱ्या दिवशी आहे सहा एप्रिलला हनुमान जयंती आहे पण पाच एप्रिलला पौर्णिमा आल्यामुळे तुम्हाला या दिवशी हनुमानाचा उपवास करणाऱ्यांनी हनुमानाचा उपवास निश्चित करा सकाळी उपवास घेत धरल्यानंतर तो संध्याकाळी रात्री सोडावा ज्याला रात्री नसेल सोडायचा त्यांनी दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीला दुपारी हा उपवास सोडू शकता पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत खूप आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप 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 समाधानी राहा आणि ते खूप गरजेचं आहे स्वामी सेवेतही राहा